साधारण 15 मिनिटांपासून एक बैठकीला सुरुवात झालेली आहे. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतून शिवडी ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचा शुभारंभ झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा पहिला गर्डर बसवण्यात आलाय. शिवडी नावाशिवाय देशात समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज ठरतोय, ज्यामुळे मुंबई शहर थेट रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग 4 वरच्या चिरले गावामध्ये पोहोचू शकेल. रायगड जिल्ह्यातल्या नावाशिवाय बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत आता थेट पोहोचता येऊ शकेल. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातल्या नावाशिवाय परिसरात पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये त्यामुळे मोठी बचत होऊ शकेल. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याचा श्रीगणेशा होतोय. अगदी बरोबर रेणुगाव, खूप महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे आणि सगळ्यात मोठा देखील आहे. देशातला हा सगळ्यात मोठा ब्रिज आहे, त्याचा शुभारंभ होतोय. आपण इथे माझ्या मागे बघत असाल, हा जो पहिला गर्डर जो आहे तो इथे ठेवण्यात येत आहे. 2 पिलरच्या मध्ये जो हा पूर्णपणे गर्डरने एक रस्ता बनवण्यात आलेला आहे, ब्रिज बांधण्यात आलेला आहे, त्याचा हा शुभारंभ करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं, संपूर्ण पिलरची लाईन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते. मुंबईतल्या पूर्व किनाऱ्यावरती शिवडी इथून हा नावाशिवा रायगड जिल्ह्यात इथपर्यंत जातो. तब्बल 22 किलोमीटरचा मार्ग असणार आहे आणि या 22 किलोमीटरच्या मार्गामध्ये 16 किलोमीटर जे आहेत ते समुद्रामध्ये असणार आहेत. जवळपास 2200 पिलर जे आहेत ते इथे उभारले जाणार आहेत आणि या 2200 पिलरवरती हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो बांधला जाणार आहे. आणि हा ब्रिजचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा ब्रिज बांधून पूर्ण झाल्यानंतर जवळपास 2022 सप्टेंबरला संपूर्ण बांधकाम जे आहे ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर दक्षिण मुंबईतून आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी फक्त 22 ते 25 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. याच प्रवासासाठी सध्या नवी मुंबईवरून फेरा मारून आपल्याला जावं लागतं, ज्यासाठी जवळपास 2.5 तासांचा वेळ लागतो. आणि हा संपूर्ण बांधकाम जे आहे ते पूर्णपणे पर्यावरणपूरक असं असणार आहे. आपण ते समोरच्या बाजूला बघितलं तर हे पिलर्स आहेत आणि या पिलर्सच्या अगदी अवतीभोवती आपल्याला इथे फ्लेमिंगो देखील पाहायला मिळतात. मुंबईचा पूर्व किनारा शिवडीचा किनारा हा फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध आहे जगभर. आणि आपण इथे समोर बघू शकतो की इथे बांधकाम सुरू असताना देखील फ्लेमिंगो आपल्याला इथे निवांत संचार करताना इथे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा पर्यावरणपूरक हा बांधकाम जो असल्याचा दावा जो MMRDA करत आलेले तो खरा ठरतो असं दिसतं आहे. आणि हा संपूर्ण बांधकामाचं वैशिष्ट्य बघितलं तर जागतिक तंत्रज्ञान जे आहे अत्याधुनिक ते इथे वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे तो आमचा निर्धारित जो वेळ आहे 2022 सप्टेंबरपर्यंत त्याच्या आधी देखील आम्ही पूर्ण करू असा MMRDAचे आयुक्त RK राजीव यांनी सांगितलेलं आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी सर्व मुंबईकरांचीच नाही तर रायगड जिल्ह्यातल्या देखील नागरिकांची इच्छा आहे. कारण सध्या ट्रॅफिक जामने सर्व मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. ज्या प्रवासाला फक्त आता जिथे आपण बघितलं की 2.5 तास लागतो तिथे तो प्रवास जो आहे तो आता फक्त 20 ते 22 मिनिटांपर्यंत येणार आहे. त्यामुळे निश्चितच मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे आणि देशाच्या दृष्टिकोनातून देखील, कारण देशांतर्गत असलेला सगळ्यात मोठा ब्रिज असणार आहे. 22 किलोमीटरचा ब्रिज आहे, त्याचा आता शुभारंभ जो आहे तो झालेला आहे.